तर सृष्टीनं आपलं काम केलं आहे का तर माझ्या विधानाचा पहिला भाग बरोबर आहे त्यात काही विरोधाभास नाही आहे तुम्ही तुमचं काम केलं आहे का नाही तर मग दुसरा भागसुद्धा बरोबर आहे ॲट द सेम टाइम हो उपासना त्याच वेळी मी म्हणतोय की उपासनेच्या स्थितीत राहा कारण तुमची भूमिका या विश्वातली इतकी छोटी आहे तुमच्यासोबत जे काही घडतं जे बहुतांशी तुमच्यासाठी केलं आहे तुम्ही हा ग्रह गोल फिरवताय का नाही तुम्ही जगू शकाल का जर तो फिरला नाही तर जगू शकाल तुम्ही नाही तुम्ही हे वातावरण सांभाळताय का नाही तुम्ही ते खराब करताय पण सांभाळत नाही आत तुमच्या हृदयाचे ठोके तुम्ही चालवताय का नाही तुम्ही श्वास घेताय का सगळं काही जे जीवनासाठी गरजेचं आहे ते घडतंय तुमचं काम हे फक्त जीवनाच्या वैभवाप्रती ग्रहणशील होणं हे आहे जीवन त्याच्या संपूर्ण व्याप्तीत जाणून घेणं जर आनंदी सुखी राहायची तुमची इच्छा असेल तर स्वतःसोबत अर्थपूर्ण असं काहीतरी करा किंवा जर तुमच्या भोवतालच्या दहा जणांसाठी काहीतरी चांगलं करायची तुमची इच्छा असेल आम्ही तुमच्या जीवनभराची सुद्धा काळजी घेऊ तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे कोणाला केवळ या सृष्टीला नमस्कार करण्याएवढी ती मोठी नाही आहे नमस्कार करण्यावडी ती मोठी नाही आहे केवळ ही सृष्टी याच्याहीवर तुम्हाला आणखी एक गोष्ट हवी आहे सृष्टी स्वतःच नमस्कार करण्या एवढी मोठी नाही आहे मी विचारतोय डोंगर नमस्कार करण्या एवढा मोठा नाही आहे मला तर झाडं आणि मुंगीसुद्धा नमस्कार करण्या एवढे मोठे वाटतात कारण त्यांच्यापैकी एकाबद्दलसुद्धा आपण सगळं काही जाणू शकत नाही तुमची पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही तुम्हाला एक पानसुद्धा समजू शकत नाही या झाडावरचं एक पान तर केवळ ती बुद्धिमत्ता जे सर्व काही घडतं आहे त्यामधली जेव्हा तुम्हाला काहीच समजत नाही तुम्ही काय करता एवढंच म्हणालो मी उपासनेच्या स्थितीत राहा कारण असंही तुमची भूमिका इतकी छोटी आहे या अस्तित्वात की उद्या सकाळी जर तुम्ही नाहीसे झालात तर काहीच प्रॉब्लेम नाही फक्त जर तुम्ही तुमचा गोंधळ मागे ठेवून गेलात तर प्रॉब्लेम आहे पण जर तुम्ही सहज नाहीसे झालात तर काहीच प्रॉब्लेम नाही कोणाला हो की नाही तर तुमची भूमिका तुमच्या स्वतःच्या जीवनात इतकी किरकोळ आहे अगदी किरकोळ आहे सर्व काही तुमच्यासाठी केलं जातंय अगदी सगळं काही तर तुम्ही कसे काय हिरो असणार जर तुमची अगदी किरकोळ भूमिका असेल आणि तुम्हाला स्वतःला हिरो समजलात तर तुम्ही मोठी चूक करताय नाही का एवढंच म्हणतोय मी मी काही खूप मोठी आध्यात्मिक साधना करायला सांगत नाही आहे पण जर तुम्ही सत्याच्या संपर्कात जगलात तर हीच साधना आहे आणखीन काय तुम्ही निर्माण करत असलेलं असत्य थांबवणं हीच साधन आहे सत्याचा शोध घेणं ते जाणणं म्हणजे असं नाही की तुम्हाला त्याच्या शोधात कुठेतरी जायला पाहिजे ते काही या डोंगराच्या मागे लपलेलं नाहीये ते या बाजूला आहे बर का आता सध्या पृथ्वीचा हा भाग काळोखात आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या बाजूला जाऊन शोधणार का नाही ते इथेच आहे सत्य म्हणजे एवढंच जे काही आहे ते सत्य आहे जे काही तुम्ही निर्माण केलं आहे ते असत्य आहे एवढंच आहे नाही काय आणि तुमचं हिरो असणं ह्या अस्तित्वात हा तुमचा फालतूपणा आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही तर जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला कळतं की तुमची भूमिका अगदी किरकोळ आहे या अस्तित्वात या सृष्टीच्या निर्मितीतच नाही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा जरी तुमचा श्वास किंवा हृदयाचे ठोके अशा अगदी साध्या गोष्टी तुमच्या हातात सोडल्या तरी एका मिनिटात वाटोळं होईल हो की नाही तर नवीन ही नवीन काही सांगत नाही आहे ही शिकवण नाही आहे केवळ तुम्हाला आठवण करून देतोय तुमच्या आयुष्याची वास्तविकता काय आहे आणि सत्याच्या संपर्कात असणं म्हणजे हेच की तुम्ही स्वतःचं काही निर्माण करत नाही आहात तुम्ही स्वतः तुमची कथा लिहित नाही आहात तुम्ही जीवन जगायचा प्रयत्न करताय जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्ही ते आहे तसंच जगू शकता केवळ जर तुम्ही कथा रचली तर तुम्ही स्वतःची कथा रचणार नाही का जर तुम्ही काल्पनिक गोष्ट करत असला तर तुम्ही ती बनवू शकता तुम्हाला हवी तशी जर तुम्ही जीवन जगत असलात तर जसं आहे तसंच तुम्ही जगू शकता दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे जगण्याचा तर असं समजू नका की ही कुठल्या प्रकारची शिकवण आहे जीवन हे असंच आहे केवळ ते जागा कुठल्याही कथा रचू नका जर तुम्ही एखादी कथा रचली जी खरी नाही आहे आणि तिला खरं समजू लागलात तर जेव्हा तुमच्या कथा नकाचा शेवट येईल तेव्हा तुम्ही हरवून जाल कारण काहीच उरलं नाही आहे जर तुम्ही वास्तवासोबत चाललात तर ते चालूच असतं तुम्ही जिवंत आहात की मेलात ते चालूच असतं त्याच्यासोबत असणं हा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे सर्वोत्तम मार्ग आहे तो एकच मार्ग आहे जीवन अनुभवायचा नाहीतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांची लबाडी अनुभवाल दुसरं काही नाही